महिलांच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, नाना वाघमारे यांची मागणी. घटना चार्जेस असताना पी रोडवर आलेला आरोपी संजय प्रकाश माने याने 14 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर अत्याचार केल्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला. महिला बालिका या अत्याचारास बळी पडत असून वारंवार एकापाठोपाठ एक अशा घटना महाराष्ट्रात घडत आहेत. अत्याचार बलात्कार याच्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशा गुन्ह्यातील आरोपींच्यावर फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालून आरोपींना कठोर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आरपीआय आठवले पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नाना वाघमारे यांनी केली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होऊ लागलेले आहेत. त्या संदर्भामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा यांच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी कार्यालयांना जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांच्यावरती अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढू लागलेलं आहे. तरीसुद्धा इथल्या प्रशासन शासनाला व्यवस्थित जाग आलेली नाही, त्यांना ते जाग आणून देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आंदोलन होणार आहे. नवीनच बदलापूरची घटना असताना 2 दिवसापूर्वी चिंतामण नगर येथे अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केला जातो. इथल्या व्यवस्थेनं पोलीस स्टेशनच्या माध्यमातून असेल मेडिकलच्या माध्यमातून असेल त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळं आठवले साहेबांनी आदेश दिले की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जे महिलांच्यावरती अन्याय अत्याचार करतात त्यांना ठेचून काढा. माझं इथल्या प्रशासन व्यवस्थेला व इथल्या सरकारला सुद्धा सांगणं आहे, जर लवकरात लवकर अशा नराधमांना फाशीची शिक्षा नाही झाली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांचा पूर्णपणे बिमोड केल्याशिवाय राहणार नाही. कारण आम्ही आमच्या आया बहिणींचं जर संरक्षण करत नसेल तर आम्हाला सुद्धा जगण्याचा अधिकार नाही. त्यामुळं आमच्या माता भगिनींच्यावरती ज्या वेळेला अन्याय होईल, म्हणजे ती कोणत्याही जाती धर्माचा असू दे, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, अन्याय करणारा हा कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा नसतो, तो अन्याय करणारा हा गुन्हेगारच असतो. आणि अशा गुन्हेगारांना भर चौकामध्ये फाशी इथल्या सरकारनं द्यायला पाहिजे आहे. त्यामुळं जर नाही अशा पद्धतीची काही व्यवस्था झाली तर आम्ही स्वतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे असंख्य कार्यकर्ते त्यांना ठेचून मारल्याशिवाय आम्ही ग बसणार नाही, एवढं तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि आमच्या निवेदनावरती कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकरच तुमचे हे निवेदन वरती फॉरवर्ड करून याच्यावरती कारवाई केली जाईल. आणि जर नाही कारवाई झाली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आपल्या स्टाईलने आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. एवढं झाली भानकरे न्यूजसाठी आदि माने मिरज. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.